विश्वाची गती या विश्वात कुणी भेगू शकत नाही. त्या सुदर्शन चक्राचा भार या विश्वात कुणालाही चुकवता येत नाही असं अनन्य साधारण असं हे सुदर्शन चक्र होत. ज्यावेळी त्रिपुरासूर मारला गेला, त्रिपुरासुराचा नाश त्याचा मृत्यू कोणत्या रीतीने आहे हे ज्यावेळी देव देवतांना समजलं, त्यावेळी त्याच विश्वकर्म्यानं हे सुदर्शन चक्र शिवाय त्रिशूळ वगैरे देवतांची शस्त्र निर्माण झाली होती. ही शस्त्र शिव शंभू महादेवांना प्रदान केली होती. हे कदाचित तुला आठवतं की नाही मला माहित नाही, पण हे वास्तविक सत्य तुला सांगतोय. शिव शंभू महादेवांच्या हाती असणारं हे सुदर्शन त्यावेळी कोणत्या नावानं म्हटलं गेलं हे सुद्धा मी तुला सांगेन. त्यावेळी तुझं नाव होत भवरेंद्र. त्यावेळी शिव शंभू महादेवांच्या हाती असणारं सुदर्शन भवरेंद्र या नावानं जगविख्यात होत होत. त्यावेळी पार्वती मातेला इच्छा निर्माण झाली, काही क्षण हे सुदर्शन चक्र आपल्या काही काळ आपल्या स्वाधीन असावं. तेव्हा पार्वती मातेनं शिव शंभू महादेवांकडे विनंती केली. शिव शंभू महादेवांनी पार्वती मातेला सांगितलं, हे सुदर्शन चक्र याचा भार तुला सहन होणार नाही. पण तिच्या इच्छेसाठी प्रत्यक्षात शिव शंभू महादेवांनी काही काळासाठी सुदर्शन चक्र त्या आदिमाया आदिशक्तीच्या हाती दिलं. त्यावेळी तुझं नाव काय होत? तर मृत्यू मंजिरी चक्र. आता सुदर्शना मला सांग, प्रत्यक्षात शिव शंभू महादेवांच्या हाती असणार हे सुदर्शन चक्र ज्याचा ठेका घेऊन म्हणजे त्या वैकुंठीच्या नारायणाच्या आज्ञेवरून हे सगळं काही तू करतोय, त्याच वैकुंठीच्या नारायणानं त्या शिव शंभू महादेवाची भक्ती केली. काय केली? तर ज्यावेळी सती दक्ष यज्ञाच्या वेळी त्या पुत्र कामेष्टी यज्ञाच्या सतीनं आपला देह जाळून भस्म केला होता, त्या सतीनं प्रत्यक्षात आपला देह जाळून भस्म केल्यानंतर पत्नी विरह शिव शंभू महादेवांना सहन झाला नाही आणि म्हणून शिव शंभू महादेव विरक्त झाले. हे संदेश साधून असुरांनी देवतांवर आक्रमण केलं. देवराज देवेंद्रालाही पराभूत केलं. देवराज देवेंद्र वैकुंठीच्या नारायणाला देवतांसहित शरण गेला. त्यावेळी वैकुंठीचा नारायण शिव शंभू महादेवांची आराधना करू लागला, सहकार्य अपेक्षित करत. आणि म्हणूनच शिव शंभू महादेवांची आराधना करत असताना प्रतिदिनी शिव पिंडीवर 1000 कमल पुष्प वैकुंठीचा नारायण अर्पित करत होता. ही वार्ता ज्यावेळी प्रत्यक्षात भोलेनाथांना समजली, त्यावेळी त्यांना दर्शन द्यावया अपेक्षेनं आणि निमित्त शोधण्यासाठी त्यांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि म्हणूनच एक दिवस असा उजाडला, प्रत्यक्षात वैकुंठीचा नारायण शिव उपासना करण्यासाठी शिव पिंडिकेवर 1000 कमळ पुष्प घेऊन शिव उपासना करत असताना त्या 1000 कमळ पुष्पातील एक कमळ शिव शंभू महादेवांनी आपल्या हाती घेतलं. त्यावेळी शिव शंभू महादेवांनी एक कमळ आपल्या हाती घेता क्षणी वैकुंठीच्या नारायणाकडे कमळ पुष्प राहिली ती 999. आता संकल्प होता शिव पिंडीवर कमळ पुष्प ही 1000 प्रतिदिनी वाहिली जात होती आणि म्हणूनच त्यावेळी 999 कमळ शिव पिंडिकेवर अर्पण केल्यानंतर एका कमळाची ज्यावेळी तूट पडू लागली त्यावेळी वैकुंठीच्या नारायणानं काय केलं? आपला उजवा नेत्र काढून त्या शिव पिंडीवर अर्पण केला आणि म्हणूनच भोलेनाथ प्रसन्न झाले आणि आपल्याकडे असणार सुदर्शन चक्र त्या असुरांचा सेवक करण्यासाठी वैकुंठीच्या नारायणाकडे दिलं. हे तरी बरोबर उत्तम. माझा मुख्य प्रश्न आहे, सुदर्शन ज्या वैकुंठीच्या नारायणाला सुदर्शन चक्र त्या रुद्र देवतेनं म्हणजे शिव शंभू महादेवाला दिलं, दुर्वास ऋषींना तू ओळखतोस? साहजिकच. दुर्वास महंत आपण एक गोष्ट सांगण्यासाठी तत्पर ठरला की नारायणाला ते कसं मिळालं जे स्वतःच नेत्र धरून शिवशंकराच्या चरणावर अर्पण केलं, त्यावेळी शिवशंकरानं ते सुदर्शन महाविष्णूला प्रदान केलं. त्या दिवसापासून या नेत्रांना नेत्र कमल म्हणून संबोधलं जातंय. अर्थात त्याच नेत्र कमलाकरवी सुदर्शन प्राप्त केल्यानंतर शिवशंकरांना प्रश्न महाविष्णून केला हे आपल्याला ज्ञात असेल. आणि तो प्रश्न कोणता असेल? हे सुदर्शन मला तू बहाल केलेस देवा. अर्थात हे सुदर्शन जर तुझ्यावर चालविण्यासाठी तत्पर ठरलो तर तुझा शेवट हे सुदर्शन करू शकत नाही. देवा शिवशंकरानं सांगितलं की ह्या सुदर्शनाला
एक वेळ लक्ष दाखविला असेल तर लक्षाचा भेद करून ते माघारी येईल. महाविष्णूचा विश्वास पटत नव्हता आणि त्याच वेळी ते सुदर्शन शिवशंकराच्या दिशेनं फेकलं गेलं. त्यावेळी शिवशंकराचे तीन भाग झाले देहाची याची कल्पना तुला आहे ना? अर्थात या सुदर्शनानं या विश्वाच्या रुद्राला सोडलं नाही तर इथं या दुर्वासाची कथा काय सांगतोय मला? एक गोष्ट कायम लक्षात काय, ज्याच्या रुद्रानं तुझा सांभाळ केला त्या रुद्राची किंमत तुला असेलच किंबहुना त्याची प्रसिद्धी तुला असेल. या विश्वाच्या ठिकाणी कर्तव्य श्रेष्ठ आहे. प्रत्येकानं स्वतःच कर्तव्य करावं. मी माझ्या कर्तव्याला कधी मोठ माती देत नाही. या विश्वाच्या ठिकाणी स्वतःच कर्तव्य कसं पूर्ण करावं आणि या विश्वाचं स्थैर्य देवतांसाठी कसं स्थिर ठेवावं हे मी सांगतोय. कर्तव्य कसं स्थिर करावं हे जर तुला कळतं तर दुर्वास महंतांना मी अभयदान दिलेलं आहे. अर्थात त्यांचं संरक्षण करणं माझं कर्तव्य. मी मला माझं कर्तव्य करून देतो चालतो. अर्थात असे शब्द आपल्या मुखात शोभा देत नाही. आपण देवेंद्र आहात चालता हो हे शब्द आपल्या मुखात योग्य वाटत नाही. उचित आपल्या मुखात शब्द असावे. शत्रुतरुद्धा मन जिंकण्याचं सामर्थ्य आपल्या अंतर्यामी असावं. दुर्वासाच्या बाबतीत घडवायची घटना ती मी घडवणार. कारण या विश्वाच्या ठिकाणी कुणी दुर्वासाला अभय देण्याचा प्रयत्न करू नये. या विश्वात मी माझ्या देवाला शब्द दिलाय आणि या विश्वात जी काही कर्म आहे म्हणजे योग साधन आहे, होम अमन आहे, व्रत वैकल्य, अशा व्रत वैकल्यांना का निर्माण केलं गेलं? देवतांसाठीच ना, देवतांसाठीच ना. मग देवतांचं जर का कल्याण त्यात आहे त्यातून दिलेली हव्य कव्य ही तुमचं पोट भरण्यासाठी असेल, तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी असेल, तुमची भूक भागवण्यासाठी असेल, मग का त्याच्या विरोधात तुम्ही उभे करताय? अंबरीश राजांच्या विरोधात देवराज देवेंद्र कधी नाही. मी थकतोय माझ्या कर्तव्यासाठी, माझ्या शब्दासाठी. त्या दुर्वास महंतांना मी अभयदान दिलेलं आहे. त्या दुर्वास महंतांना मी कदा